नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे प्रशासन आता सज्ज झाले असून मास्क न लावणाऱ्यांवर कार्यवाही केल्या जात आहे। आज शहर पोलिसांच्या वतीने ही मोहीम राबवण्यात आली असून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे। मध्यंतरी आटोक्याबाहेर जात असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर जवळपास नियंत्रण मिळवण्यात आले होते, त्यामुळे नागरिकांनीही मास्क सॅनिटायझरचा वापर बंद केला होता। मात्र मागील काही दिवसांमध्येच राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसून येत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे। आता बिना मास्क लावता रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कार्यवाही केल्या जात आहे। आज शहर पोलीस ठाण्याच्या वतीने ही मोहीम राबवण्यात आली असून नागरिकांमध्ये सॅनिटायझर व मास्क बाबत जनजागृती करण्यात आली। आज महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जो कोविडचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत, त्या दृष्टिकोनातून माननीय एस पी साहेब आणि कलेक्टर साहेबांच्या आदेशामुळे चंद्रपूर शहरामध्ये आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मास्क न वापरणाऱ्या कारवाईची मोहीम सुरू केलेली आहे। त्यान्वये आम्ही कारवाई करत आहोत आणि लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि लोकांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग ठेवावं, त्याशिवाय सॅनिटायझरचा वापर करावा याबाबत सुद्धा सांगण्यात येतं आणि ते ऐकतच नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येते। महानगरपालिकेने याबाबत शहरामध्ये ॲटोच्या मार्फतीने जनजागृती करण्याचे काम सुरू केले आहे, जेणेकरून चंद्रपूर शहरामध्ये इतर शहरांसारखा कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये, यामुळे ही आम्ही कारवाई करत आहोत। तर चंद्रपूर शहरातील नागरिकांनी याबाबत प्रशासनाला सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो। सगळ्यांनी मास्क वापरावे, सॅनिटायझर वापरावं, सोशल डिस्टन्सचा वापर करावा व कोविडला म्हणजे कंट्रोल करण्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं।